भाषणाचं नाव आहे दुर्लक्षित कृषी क्षेत्र कारणे आणि उपाय. आजच्या जगामध्ये आजच्या युगामध्ये आणि आजच्या पिढीमध्ये सरकारी कर्मचारी सरकारी नोकरीकडे जेवढं लक्ष दिलं जातं तेवढं शेतकऱ्यांकडे आणि शेती क्षेत्राकडे लक्ष दिलं जात नाही आहे. प्रथमतः कारण म्हटलं की सरकारी नोकरच म्हणजे काय, ज्या सरकारी कर्मचाऱ्याला महिन्याला 2 लाख पेमेंट आहे, वकील शिक्षक इंजिनियर वकील पोलीस यांना 2 लाख 1.5 लाख 80 हजार पेमेंट आहे. परंतु हे जेव्हा सरकारी कर्मचारी गावामध्ये बाजार करण्यासाठी जातात तेव्हा 30 रुपये किलो बटाटे असलेले 10 रुपये किलो मागतात, 20 रुपये किलो टमाटे असलेले 10 रुपये किलो मागतात, 20 रुपयाची कोथिंबीरची पेंडी 5 रुपयाला मागतात. हे ती फक्त शेतकऱ्यांपुरतच करतात. कारण या कारणामुळेच माझा शेतकरी राजा आत्महत्यासाठी प्रवृत्त करतो. तो म्हणतो आज मी एवढं साहित्य घेऊन एवढं माळवं घेऊन बाजारामध्ये गेलो, माझ्याकडे बक्कळ पैसा आहे. परंतु बक्कळ पैशाची त्याची अपेक्षा अशीच दुर्गुण होऊन जाते, पूर्ण नष्ट होते आणि कमी पैशामुळं शेतकरी राजा हवालदिल होऊन जातो. दुसरं म्हणजे तोच पीक विमा शेतकऱ्यांसाठी लागणारा विहिरीसाठी येणारा पैसा, पीक विम्यासाठी येणारा पैसा आणि शेततळ्यासाठी येणारा पैसा तो इंजिनियर ठरवतो 2 लाख रुपये. तो इंजिनियर त्याच ठिकाणी 40% खातो, ग्रामसेवक गावामध्ये आल्यानंतर 30% खातो, सरपंच 20% खातो, ग्रामसभेतील सदस्य 10% खातात. यावरून माझ्या शेतकरी राजाकडे 1 रुपयाही त्याच्या पदरामध्ये पडत नाही. हेच मला सांगायचं आहे. करायचं झालं तर उपाय शेतकरी राजांसाठी, प्रथमतः रात्रीची लाईट पूर्णपणे बंद करून दिवसाची लाईट करावे. कारण आपल्या स्वतःच्या घरापासून 2-2 किलोमीटर रात्री जाऊन बिना प्रकाशाचं तो शेतामध्ये पाणी पाजतो, दारं धरतो, साप किडा विंचू याला न जुमानताही तो रात्रभर कष्ट करतो. आणि तुम्ही सर्व सरकारी कर्मचारी या शेतकऱ्यांनी कमवलेल्या पैशावरती खाता. दुसरं जर म्हणायचं म्हटलं तरी प्रत्येक मंदिरांसाठी दिला जाणारा पैसा, प्रत्येक मंदिर मस्जिद सर्व समभावनीतून बांधलेली मंदिरे मस्जिद यांच्यासाठी लागणारा जेवढा पैसा गोळा केला तो जर पैसा आजपर्यंत एकत्र गोळा केला असता तर जम्मू काश्मीरमध्ये वाहणारी नदी पूर्ण महाराष्ट्रावर फिरली असती. यामधूनच मी सांगू शकतो की मंदिरांसाठी प्रत्येक कार्यक्रमासाठी जर पैसा तो कमी करून शेती क्षेत्रासाठी अवजारे द्या. हे सर्व विचारण्यासाठी मी एक कविता तयार केली आहे, म्हणजे ती स्वरचितच आहे, मी कविता म्हणू शकतो. तिकडे माय माझी रोज रानात राब राब राबत असेल, तिकडे माय माझी रोज रानात राब राब राबत असेल, वाळलेली भाकर पाण्यात भिजवून खात असेल. तू मला म्हणतेस प्रिय चलो हॉटेलात जाऊ, तू मला म्हणतेस प्रिय चलो हॉटेलात जाऊ, पण माऊळींच्या त्या जिभेवर चटणी असताना मी पिझ्झा बर्गर कसा खाऊ. तिकडे बाप माझा सावकारासमोर, तिकडे बाप माझा सावकारासमोर लेकरांसारखा रांगत असेल, कर्ज चुकते करण्याचे नवीन वायदे सांगत असेल. तू मला म्हणतेस प्रिय चल पिकनिकला जाऊ, पण बाबांच्या त्या स्वप्नांना मी नख कसा लावू. मला माफ कर प्रिय, तुझ्या सुगंधी बाहूंचा हार मला सोसणार नाही, तुझ्या मिठीतला अंगार मला सोसणार नाही. मी गावाकडून येताना माती घेऊन आलोय, त्या मातीमध्ये शिक्षणाचा रोप लावणार आहे, त्या मातीमध्ये शिक्षणाचा रोप लावणार आहे. तुला तर गालीच्यावर चालण्याची सवय आहे, तुला तर गालीच्यावर चालण्याची सवय आहे, पण मी मात्र मातीच्या भेगात पाय रोवणार आहे, मातीच्या भेगात पाय रोवणार आहे. आणि गावाकडून येताना माती घेऊन आलोय, त्या मातीमध्ये शिक्षणाचा रोप लावणार आहे, त्या मातीमध्ये शिक्षणाचा रोप लावणार आहे.